स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. राजधानीचं दूध रोखण्याचा मुंबईचं दूध रोखण्याचा इशारा दिला असला तरी पहिला टँकर उपराजधानीच्या दिशेनं जाताना अडवण्यात आलाय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरला दूध नेणारा टँकर अमरावतीत पेटून दिलाय. त्यामुळे आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच आंदोलन पेटणार असे संकेत मिळत आहेत. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईचं दूध रोखण्यासाठी 16 जुलैपासून आंदोलनाची घोषणा केली. मात्र पूर्वसंध्येलाच आंदोलनाला हिंसक वळण लागलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत नागपूरकडे जाणारा दुधाचा टँकर पेटवून दिला. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटणार असल्याचं दिसतंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शनिवारी राज्यभरातील सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र तरीही 5 रुपयाच्या दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोल्हापुरात स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मात्र स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आम्ही स्वाभिमानीच्या वतीने वरुड तालुक्यामध्ये दुधाचा टँकर अक्षरशः फोडून पेटून टाकलेला आहे. आणि या पलीकडे जर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही टँकर फिरणार नाही. यदा कदाचित जर टँकर फिरला तर तो पेटून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज रात्री 12 नंतर आम्हाला आमचं दूध विकायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयापासून मागं हटणार नाही. किती धरपकड झाली, किती नोटिसा बजावल्या तर स्वाभिमानीचा कार्यकर्ता त्याला भीक घालणार. तर स्वाभिमानीचं आंदोलन चिरडण्यासाठी सरकारही आक्रमक झालंय. दूध मुक्तीसाठी आंदोलन देणार असल्याचं सांगत आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन राज्य सरकारनं केलंय. दूध टँकरना संरक्षण देण्याची ग्वाही दूध विकास मंत्र्यांनी दिली आहे. दूध संघांना आदेश केले जातील की आपले टँकर जावा. ते आम्हाला चेअरमन म्हणतील की बाबा प्रोटेक्शन पाहिजे तर त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल. त्यामुळं कुठल्याही मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अर्बन एरियातल्या लोकांनी काही घाबरून जायचं काही कारण नाही. त्यांना दूध पुरवलं जाईल आणि जे संघ दूध आमचा आदेश पाळणार नाही त्यांच्यावर मी कारवाई करणार. एकीकडे अमूल दूध संघाचा शिरकाव आणि दुसरीकडे दुधाच्या भुकटीचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पडलेले भाव यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता उसानंतर दूध दरासाठी आक्रमक झाली आहे. या सगळ्यात दुग्ध उत्पादक आणि शहरातील दुधाचे ग्राहक यांचीच कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. पुण्याहून अरुण मेहत्रेंसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.